आणि ह्या सगळ्यावर काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे ना. एक बेस्ट निर्णय आहे माझ्याकडे. सांगू काय? सरळ मार्गी असेल तरच सांग. आता तुम्ही म्हणत असाल तर त्या बाजीरावला बजाजीरावला सरळ ढगामध्ये पाठवू काय? तुझ्या सरळपणाची जी व्याख्या आहे ना ती बाबा आमच्या विचारात नाही बस. नाही कळत रे आम्हाला काय आपण जे करून ठेवलंयत ना ते निस्तरायला आम्ही आहोत. तेव्हा आता कृपा करा आमच्यावर आणि जाऊन झोपा. त्या नरसे किल्लेदाराची बायको येऊन भेटते तुरुंगात तुमच्या त्या शिवप्पाला. त्यांना काय फरक पडणार आहे? तुम्ही त्या नरसे किल्लेदाराच्या बायकोला ओळखत नाही पण मी ओळखतो. तिने जर ठरवलं ना तर तुमचा तो शिवप्पा पोलिसात तुमच्या विरुद्ध बोंब ठोकेल. म्हणजे नरसिंह किल्लेदारला तिकडच्या वाटाघाटी व्हायच्या आधी संपवायचं? ते तुमचं तुम्ही ठरवा कधी संपवायचं ते. नाहीतर ती नरसिंह किल्लेदाराची बायको आहे ना, गोड गोड बोलून तुम्हाला कधी संपेल ना ते कळायचं नाही. मला बऱ्याच मंत्र्यांचे सुद्धा फोन आलेत. अरे हे जर का असंच चालू राहिले ना तर शिवप्पाच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर नक्कीच प्रेशर येईल. पण हे सगळं लवकरात लवकर घडलं पाहिजे वागणेस काका. हो, त्यासाठी आजची तुमची भेट फार महत्वाची आहे. तुझा काका आहे होय त्यो? काका म्हणून मला मामा बनवते काय? खरं सांग, खरं सांग कोण होता त्यो? त्यो तिकडं गावाकडं नाटकात काम करणारा नटे. माझ्याकडून काय अपेक्षा आहे तुमची? माझी तुम्हाला फक्त एवढीच विनंती आहे की तुम्ही तुमच्या लोकांना आवाहन करा की यांना सोडून द्या म्हणून. नरसिंह किल्लेदारांना सोडून द्यायचं मी काय करायचं? असंच इथे या जेलमध्ये खितपत पडायचं मी? आणि माझ्या लोकांनी असाच अन्याय सहन करत पिढ्यान पिढ्या जगायचं? पण या मार्गाने त्याने तुम्ही काय मिळवत आहात? पुन्हा वाईट तुम्हीच ठरणार ना. सरकार विरोधी कारवाया करून सरकारकडून मदतीची अपेक्षा कशी ठेवता येईल तुम्हाला? सरकार का सोडवेल तुमचे प्रश्न, का सोडवेल तुमच्या समस्या? तमाशा चालला होता नुसता खरा. पण म्हणजे काय म्हणाले ते? हेच की परशू भाऊची आणि सुगंधाचं लग्न व्हायला हवं आणि तसं नाही झालं तर ते पोलिसांकडे जातील. ते तुम्ही काय बोलताय हे? अगं मी काही खोटं बोलते का? माझ्यावर विश्वास नाहीये ना, मग घरात कोणालाही जाऊन विचार. काय आहे तुमच्या समस्या हे तरी तुमच्या सरकारला माहितीये का? इथे धड शिक्षणाची व्यवस्था नाही, रोजगार नाही. तुकेने तडफडत तडफडत स्वतः आपल्या पोराबाळांना पाहिलं ना की समोर बसून बोलणी चर्चा वगैरे सुचत नाही. माझ्या पतींना सुद्धा या सगळ्याची पूर्ण जाणीव होती आहे आणि म्हणूनच ते निवडणुकीला उभे राहिले. गडचिरोलीला सभेसाठी तेवढ्या करताच गेले होते तुमच्या प्रश्नांचा विचार करायला. ते सुटून परत आल्यानंतर तुमच्या सगळ्या प्रश्नांवर तर नक्की मिळवून देतील, तुमच्या बाजूने लढतील. मॅडम वेळ संपली, चला. मी इथे माझ्या कामासाठी तुला जवळ केले, कळलं ना? कळ, एकदम पक्क कळ. तुम्ही काळजी करू नका. एकदा का मी किल्लेदारांच्या घरची सून झाले तुमचा या घरातला भाव कसा वाढवते ते बघा. जाऊ का? काम आहे. ही भिकाडी माझा भाव वाढवणार. जानकीचं नाक खेचण्यासाठी मी तुला जवळ केलंय आणि एकदा का हे काम झालं का दाखवते तुला तुझी लायकी.